आजच्या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं दैनिक सार्वमत गप्पांच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक हेरंब कुलकर्णी, महाराष्ट्रातील साहित्यिक आणि प्रयोगशील ग्रंथपाल म्हणून ज्यांना अवघा महाराष्ट्र ओळखतो ते बुलढाण्याहून नरेंद्र लांजेवार आपल्या सोबत आहे. तुम्हा दोघांचंही सार्वमत गप्पांमध्ये पुनश्चेकवार मनपूर्वक स्वागत करतो. आज इंग्रजी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक नाटककार म्हणून अवघा देश ज्यांना ओळखतो, जग ज्यांना ओळखतो, ते शेक्सपियर यांचा आज जयंती आणि पुण्यतिथीचा दिन आहे. आजचा दिन आपण जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करतो. माणसांच्या आयुष्यामध्ये पुस्तकं खूप सकारात्मक परिणाम करत असतात. पुस्तकांनी अनेकांचं आयुष्य उभं राहिलं आहे. पण आजच्या सामाजिक माध्यमांमुळे पुस्तकांचं महत्व हरवत चाललं आहेत का, असाही प्रश्न आज अलीकडे उपस्थित केला जातो आहे. आणि म्हणून एक व्यापक अर्थानं आज आपण ही चर्चा घडून आणणार आहोत. माझा पहिला प्रश्न तुमच्या दोघांसाठी आहे की आता या समाज माध्यमांमध्ये आपण अनेक प्रकारचे माध्यम आज उपलब्ध झाले आहेत आणि एक काळ इतिहासातला आपण असं बघतो की पुस्तकांमुळे अनेक माणसं घडली, अनेकांनी आपलं आयुष्य, अनेक चळवळी उभ्या राहिल्यात. आज तुम्ही कसं बघतात या पुस्तक दिनाच्या निमित्तानं? समाज माध्यमामध्ये जे वाचन होत त्याला वाचन म्हणायचं का हा महत्वाचा प्रश्न आहे. याच कारण असं की आपण ग्रंथ वाचणं याला वाचन म्हटलेलं आहे आणि ग्रंथामध्ये एक सूत्रबद्ध स्वरूपाची मांडणी असते, एक विचार शेवटपर्यंत विकसित केलेला असतो आणि त्यातून आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न उलगडत जाऊन आपली स्वतःची खोली वाढते, एकाग्रता वाढते आणि विचार प्रक्रियेला दिशा मिळते. परंतु समाज माध्यमाचा निकषच हा आहे की ते जितकं कमी लांबीचं असेल, जितकं चटपटीत असेल आणि जितकं पटकन वाचून होणारं असेल तर त्याला जास्त दाद समाज माध्यमामध्ये मिळते. म्हणजे फेसबुकवर तुम्ही कलर एखादी चार ओळीची पोस्ट टाकली तर त्याला जितकी दाद मिळेल तितकं तेच दीर्घ तुम्ही जर एखादं टिपण लिहिलं तर ते फक्त 9 वाजता त्याला लाईक केलं जातं. त्यामुळे समाज माध्यमामध्ये जे वाचन होते त्याला वाचन का म्हणायचं हा मला पडलेला प्रश्न आहे. त्याच्यात परत आपण जर ज्या PDF फाईल्स आहेत किंवा ज्या प्रकारची गुगल बुकवर जी पुस्तकं आहेत तर या प्रकारची पूर्ण पुस्तकाची पुस्तकं नक्की समाज माध्यमावर उपलब्ध आहेत, गुगलवर उपलब्ध आहेत, पण ती किती वाचली जातात हा प्रश्न आहे. आणि म्हणून माध्यम बदलायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही समजा काल प्रत्यक्ष पुस्तक घेऊन वाचत होते, आज किंडल मध्ये वाचता का ई बुक वाचता की PDF वाचता, ते वाचायचं माध्यम बदलायला हरकत नाही, परंतु ते किती गंभीरपणे वाचलं जातं हा मला प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की टेड टॉक्स, आज टेड टॉक्स जे आहेत युट्यूबवरचे ते फक्त 14 मिनिटं त्याची आंतरराष्ट्रीय मर्यादा आहे की 14 मिनिटांमध्ये तुम्हाला विषय संपवायचा आहे. पण जिथं महाराष्ट्रामध्ये 3-3 तासाच्या व्याख्यान मला दिवसाच्या लोकांनी ऐकलेले आहेत तिथं 14 मिनिटांमध्ये किती मोठा विचारवंत असेल तर त्याला खाली बसवलं जातं. तर हे जे सगळं सुलभीकरण किंवा चटपटीत आणि पटकन उरका हा जो भाग आलाय तर हा वाचनाची जागा घेऊ शकेल का याबद्दल मी साशंक आहे. लांजेवार सर तुम्ही कसं बघतात? मुळामध्ये कसं आहे की आता ही माध्यम क्रांती आहे आणि दर पिढ्यांमध्ये फरक पडत जातो. आजची जी तरुण पोळ आहे ही सगळी टेक्नोसॉवी आहेत आणि या टेक्नोसॉवी काळामध्ये ही मुलं मोठ्या प्रमाणावर या टेक्नोसॉवीला आखी गेलेली आहेत आणि यांना आपल्याला जसं वाचन अपेक्षित आहे की ज्ञान मिळवण्यासाठी म्हणा किंवा एखादा मूळ प्रश्न समजून घेण्यासाठी, मूळ कलाकृती समजून घेण्यासाठी आपण परिपूर्ण वाचन अपेक्षित ठेवतो. आजच्या या पिढीला त्या विषयामध्ये काय म्हटलेलं आहे हे थोडक्यात बिटवीन द लाईन कळलं तरी त्यांना पुरेसं वाटतं आणि वेळेचा अभाव हा सगळ्यांनाच आहे. आणि वाचन आपल्या पिढीमध्ये किंवा माझ्या आधीच्या पिढीमध्ये वाचनाला महत्व देणारा समाज होता किंवा वाचन हे महत्वाचं समजलं जात होतं आणि आजच्या या पिढीमध्ये वाचन महत्वाचं समजलं जात नाही. त्यांची साधनं बदलली, म्हणजे आपण हार्ड कॉपीच वाचत होतो ही मुलं आता ई बुक्स वाचतात, किंडलवर वाचन करतात. ते यांची साधनं जरी बदललेली असते तरी मला वाटतं साध्य बदलू नये की माणूस म्हणून घडण्याची जी प्रक्रिया व्हायला पाहिजे, जी संवेदनशीलता जपता आली पाहिजे ती जपल्या जावी, पण ती आपण हरवत चाललोय या सगळ्या यांत्रिकीकरणामुळे. या बाजूने मी याच्याकडे बघतो की आपल्यामधली संवेदनशीलता या सगळ्याच यांत्रिकीकरणामध्ये हरवत चाललेली आहे, त्याला वाचन आता अपवाद नाही आहे. अगदीच आहे.
आपण हे बघतो की माध्यमांची क्रांती झाली आहे, माध्यम आता आपल्या अगदी घरात आली आहेत, खिशात आली आहेत, आणि एकीकडे पिढी वेगानं बदलते आहेत, हे सर्व बदल आपण स्वीकारतो आहोत. पण एक काळ असा बघितला आपण की या देशाला मिळाले राष्ट्रपती राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील, स्वामी विवेकानंद असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, किंबहुना विवेकानंद असतील, अशी सर्व माणसं पुस्तकानं घडली आहेत. आणि यांनी पुस्तकांनी मस्तक घडवल्यावरती यांनी समाज परिवर्तनामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं आहे. आजच्या पिढीला पुस्तकं फार जवळची वाटत नाही आहेत आणि त्यामुळे एक समाजात पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे पुस्तकं का वाचावीत हे या पिढीला समजून सांगण्याची आता वेळ आली आहे असं वाटतं. खरोखरच आहे, पुस्तकं का वाचावी हे समजून सांगण्याची वेळ आलेली आहे. कारण स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जर बघितलं तर देशाचे सर्व जे मुख्य नेते होते ज्यांचे नामोल्लेख तुम्ही केलेत आणि इतरही सर्व हे मोठे मोठे थिंकर होते, चिंतक होते. ते चिंतन करायचे, लेखन करायचे, वाचन करायचे, अभिरुची संपन्न असं व्यक्तिमत्व या लोकांचं होतं. तर हे खऱ्या अर्थाने वाचनातून ही माणसं मोठी होत गेली असं त्यांनीच लिहून ठेवलेलं आहे. आपण सांगण्याची आवश्यकता नाही आहे. ही खरंच मनाची मशागत होण्याचा प्रकार हा वाचनातून होत जातो आणि तो झालेला आहे हे आपल्याला दिसतं. म्हणजे महात्मा फुले सुद्धा आपला थॉमस पेनचा जो निबंध संग्रह आहे त्याला स्वतःच पुस्तक अर्पण करतात आणि थॉमस पेन पासून प्रेरणा घेतात, किंवा अनटू द लास्ट सारखं पुस्तक गांधी प्रेरणा घेतात. असे खूप जण आहेत की ज्यांनी त्या पुस्तकाकडे पाहून त्याचं वाचन करून बाबासाहेबांनी तरुणपणी गौतम बुद्धाचं चरित्र वाचलं आणि एकदमच वेगळा विचार त्यांच्या डोक्यामध्ये येऊन गेला. खेडसर गुरुजींनी दिलेलं पुस्तक किंवा त्यांनी लिहिलेलं पुस्तक, तर हे खरं आहे की त्या त्यावेळेची सगळी जी थिंकर लोक त्यांनी जे वाचन केलं त्यातून ती घडत गेली. आणि आजच्या या मुलांना किंवा आजच्या या पिढीला आपल्याला हे खरंच समजून सांगावं लागणार आहे की आपण वरण भात भाजीपोळी हे पौष्टिकन्न म्हणून जेवण करत असतो आणि ताटामध्ये चवीसाठी कोशिंबीर वापरत असतो. आपल्या घरात जर एखादा मुलगा असा असेल की पापड लोणचं आणि कोशिंबीर खाऊनच पोट भरत असेल तर आपण म्हणू की अरे ही विकृती आहे, पोट भरण्यासाठी नव्हे हे चवीसाठी आहे. हे सगळे जे इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत ज्याच्यातून माहिती मिळते हे सगळे इलेक्ट्रॉनिक माध्यम हे चवीसाठी म्हणून तुम्ही बघा, हे पोट भरण्याचं साधन नाही आहे, एक चव घेण्याचं साधन म्हणून जर आपण यांना समजून सांगितलं तर मला असं वाटतं की ही पिढी काही समजून घेईल की यांच्या म्हणण्यामध्ये सुद्धा तथ्य आहे म्हणून. नरेंद्रजी, तुम्ही जसं आता म्हणालात की एका अर्थानं सर्वच स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील अनेक विचारवंत आणि अनेक सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते यांनी पुस्तकांनी आपली मस्तक घडवली आणि म्हणून चळवळी उभ्या राहिल्या, समाज उभा राहिला, स्वातंत्र्याचा लढा पुढे एका अर्थानं गेला. ही सर्व माणसं काही वाचत होती आणि एक काळ असा होता की ही पुस्तकं वाचत होती. मधला काळ आपण आता जो अनुभवतो आहोत ती पुस्तकं चाळली का असं विचारतायत, आता पुस्तकं पाहिली की असं विचारतायत. एका अर्थाने हे शब्द बदलतायत, शब्दामागचा गाभा पण एका अर्थानं बदलतो आहे. त्यामुळं आता नव्या पिढीनं कोणती पुस्तकं वाचावीत असं तुम्हाला वाटतं? आताची ही जी नवी पिढी आहे ही टेक्नोसॉवी आणि टेक्नॉलॉजीला प्राधान्य देणारी आहे. आता मी सुद्धा या टीनेज मधल्या मुलांवर प्रयोग करतो आणि या मुलांना जर मी म्हटलं की तुम्ही आता बाबा कदमच्या कादंबऱ्या वाचल्या पाहिजे, वि स खांडेकर किंवा वप्पू काळे, तर हे लेखक यांना आता भावत नाही. की आता ही एक पिढी होती ज्यांना बापूंचं साहित्य खूप जवळचं वाटायचं, त्यांच्या कथाकथनावर ते प्रेम करायचे, पण आता ही मुलं इंग्रजी साहित्य वाचण्याकडे प्राधान्य देतात. हे म्हणतात मराठीमध्ये विशेष काही नाही, कारण यांचं शिक्षण मोठ्या प्रमाणात आपल्याकडच्या सेमी इंग्लिश स्कूल आणि इंग्लिश स्कूल मधून या पोरांचं शिक्षण झाल्यामुळे हे इंग्रजी नॉवेल्सकडे वळलेली आहे आणि इंग्रजी साहित्य वाचू इच्छितात. म्हणजे आता साधनासारख्या साप्ताहिकाने आज एक अंक प्रकाशित केला आणि सगळे महाराष्ट्रीयन लेखक आहेत, पण त्यांना भावलेलं पुस्तक कोणतं? तर जवळपास 50% लोकांनी इंग्रजी पुस्तकांचे दाखले दिलेली आहेत की ज्यांचं बालपण मराठी शाळांमध्ये गेलेलं आहे. मग याच्यावर विचार करा की ही मोठी चाललेली माणसं उदाहरणादाखल सांगताना सुद्धा मराठी पुस्तकांवर लिहित नाहीत. आम्ही काय वेगळं वाचतं, हे इंग्लिश साहित्यामध्ये किती श्रेष्ठ दर्जाचं लिहिलेलं आहे हे आज प्रकाशित झालेल्या साप्ताहिक साधनाच्या वाचन विशेषांकामध्ये आहे. मराठी पुस्तकांवर अतिशय कमी प्रमाणात जे लेखक निवडले त्यांनी स्वतःहून चॉईस सांगितले की बा आम्ही इंग्रजी पुस्तक वाचतो आणि या इंग्रजी पुस्तकाचा प्रभाव आमच्यावर पडलेला आहे. आजची मुलं सुद्धा हे मोठ्या प्रमाणावर इंग्लिश साहित्य वाचतात, इंग्लिश मूव्ही बघतात, वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स बघतात आणि
तेच त्यांचं वाचनाचं साहित्य असं ते समजतात. कारण काही माहितीपट आहेत आपल्याकडं, आपण माहितीपट म्हणतो ते शॉर्ट फिल्म्स म्हणतात, याच्यातून सुद्धा खूप या मुलांना शिकायला मिळतं. आणि मी असं सुद्धा अनुभव घेतलेला आहे की आपण एखादा विषय जर काढला तर ते म्हणतात हो आम्हाला माहिती आहे या विषयावर एक मूव्ही आलेली आहे आणि या विषयावरची एक शॉर्ट फिल्म सुद्धा आहे. आपलं आपल्याला असं वाटतं की हे सगळं पुस्तकातून माहीत पडत होतं पण आता माध्यमं बदललेली आहेत आणि मग त्याच्यावर जर आलेला चित्रपट कोणता आहे, हॉलिवूडमधला चित्रपट कोणता आहे, कोणत्या कोणत्या नटाचं काय वेगळं योगदान आहे, ही मोठी इन्फॉर्मेशन ही मुलं ठेवू इच्छितात. आणि यांच्या इन्फॉर्मेशन ठेवण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये ते पुढे आहेत आणि आपण त्याला मॅच होत नाही. हा खरं तर आपला जनरेशन गॅप आहे. म्हणून आपल्याला असं वाटतं की ही पोरं वाचत नाहीत की काय, ही कदाचित त्यांना वाचनापेक्षाही अवांतर माहितीचा साठा त्यांच्याजवळ खूप आहे आणि आपल्याजवळ मूळ गाभा आहे. हा साठा आणि मूळ गाभा यामधल्या संघर्षाची तफावत आहे ही कुठेतरी संवादातून आपल्याला दूर करता येऊ शकते. अगदी, तुम्ही आता जो विषय मांडला एका अर्थानं की अलीकडची पिढी किंवा मराठीतले साहित्यिक सुद्धा इंग्रजी साहित्य मोठ्या प्रमाणात वाचतात. खरं तर साहित्य कोणत्याही भाषेतलं वाचलं पाहिजे. जगातल्या सर्व भाषेतलं साहित्य वाचणं हे म्हणजे स्वतःला समृद्ध करणं असतं एका अर्थानं. तर भाषेचा सीमारेषा पुसून सुद्धा आपण साहित्य वाचायला हवं हे अगदीच बरोबर आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की मराठी साहित्य नव्या पिढीला पोषण करण्यासाठी, त्यांची अभिजन करण्यासाठी, अभिरुची उंचावण्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये नाही असा अर्थ आपण काढू शकत नाही. कारण समजा दर्यावरतीवरच जे साहित्य आहे ते वाचलं किंवा रणांगण सारखी जी कादंबरी आहे विश्राम बेडेकरांची ती वाचली तर ती आजच्याही पिढीला भावते, आवडते. किंवा जी यांच्या काही कथा जर आपण या मुलांना समजून सांगितल्या की या कथेचं काय वेगळेपण आहे तर ते सुद्धा यांना भावतं. किंवा नागझिरा सारखं पुस्तक जर असेल किंवा मारुती चितमपल्लीचे काही पुस्तकं, जयंत नारळीकरांच्या विज्ञान कथा, पण त्या मुलांना पुस्तक हातात घेण्यापूर्वी आपल्याला थोडस सांगावं लागतं की या पुस्तकाचं नेमकं इंगित काय आहे, या पुस्तकामध्ये नेमकी काय वेगळे पण सांगितलेलं आहे आणि किती महत्वाचं आहे. म्हणजे आज मुलांना आपण जर दुर्गा भागवतांचं ऋतुचक्र वाचायला दिलं तर ते त्यांना थोडं भावणार नाही. आपण जर समजून सांगितलं की वेगवेगळ्या ऋतूंची माहिती कशी कशी भरत जाते हे सांगणारं हे मराठीतलं सर्वश्रेष्ठ पुस्तक आहे. अशी शिफारस करून जर एखादं पुस्तक या मुलांसमोर ठेवलं तर ही मुलं त्या पुस्तकाच्या प्रेमात पडतात. किंवा काही बंगाली पुस्तकांचा मराठी अनुवाद झालेला आहे, या पुस्तकांवर खूप चांगला चित्रपट निघालेला आहे, पहिले तुम्ही तो चित्रपट बघा. आणि त्या मुलांनी जर तो चित्रपट बघितला तर मग हे पुस्तक ते वाचतात की नाही वा चित्रपट आणि मूळ कलाकृती याच्यामध्ये काय तफावत दिसते समजून घेण्यासाठी सुद्धा आजची तरुण मुलं हा पुस्तकाकडे वळू शकतात. आपण त्यांना कसं वळवतो हे सुद्धा महत्वाचं आहे. की आता समजा आनंद यादवांचा नटरंग नावाची कादंबरी आहे आणि नटरंगवर त्या कादंबरीवर नटरंग नावाचा अतुल कुलकर्णींचा अतिशय सुंदर चित्रपट आलेला आहे. पण आपण जर त्यांना सांगितलं की हा चित्रपट या कादंबरीला न्याय देत नाही, मूळ कलाकृती वाचून पहा, आणि मग मूळ कलाकृती वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की अरे हो हे 3 तासाचं माध्यम अपूर्ण पडलं, ही पूर्ण कलाकृती त्यांना उतरवण्याची क्षमता नसताना. असंच मग अण्णाभाऊ साठेंचं आहे आणि इतरांचे अनेकांच्या बाबतीत आपल्याला हे यांना देऊ शकतो आपण की मूळ कलाकृती आणि चित्रपटाचं माध्यम कुठेतरी त्या पुस्तकाबद्दलची रंजकता, त्याचं वैशिष्ट्य, त्याचं वेगळेपण आपण जर मुलांना किंवा कोणत्याही वाचकांना समजून सांगितलं तर मला असं वाटतं तो वाचक ते पुस्तक सहज हातात घेईल. मी तुमच्या एकूण वाचन प्रयोगशीलते येणारच आहे. तत्पूर्वी हेरंब कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. मराठी मुलं इंग्रजी साहित्य वाचतायत, इंग्रजी लघुपट बघतायत किंवा समाज माध्यमातून इंग्रजी साहित्य अधिक जवळ त्यांना वाटू लागलेलं आहे आणि त्या मानानं मराठी साहित्य त्यांना फारसं भावत नाही का असं चर्चेचा ओघ आता दिसतो आहे. तुम्ही कसं बघता या साऱ्या प्रक्रियेकडे? आपण इंग्रजी काय किंवा मराठी काय, जे गंभीर प्रकारचं साहित्य ते वाचण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे ज्याला आपण कन्सेप्च्युअल वाचन म्हणतो ते कन्सेप्च्युअल वाचन फारसं होत नाही. म्हणजे आपल्या अगोदरच्या पिढीमध्ये आपण बघितलं तर मार्क्सवाद आणि समाजवाद याच्यामध्ये नेमका फरक काय, किंवा दोन कम्युनिस्ट पक्षामध्ये नेमका फरक काय, किंवा नरहर कुरुंदकरांनी ज्या काही वेगवेगळ्या
वेगवेगळ्या रस रसाची कल्पना जी मांडली किंवा कला कलास्वादाच्या वेगवेगळ्या कल्पना मांडल्या, तर या प्रकारचा जो काही एक डिबेट असायचा किंवा जीवनवादी साहित्य पाहिजे की प्रत्यक्ष रंजनवादी साहित्य पाहिजे, तर अशा प्रकारचं कन्सेप्च्युअल वाचन हे इंग्रजीतलं पण कमी झालंय आणि मराठीतलं पण कमी झालं. तरुण मुलं इंग्रजीतलं जे वाचतात ते काय वाचतात हे एकदा आपण बघितलं पाहिजे. तर ते निसर्गाबद्दलचं वाचतात किंवा प्रत्यक्ष ट्रॅव्हलॉग ज्याला म्हणतात ते प्रत्यक्ष प्रवास वर्णन किंवा या प्रकारचं जे वाचन आहे किंवा डिटेक्टिव्ह ज्या प्रकारचं आहे त्या प्रकारचं वाचन होते. तर इंग्रजीमधलं पण कन्सेप्च्युअल वाचन आणि मराठीतलं पण कन्सेप्च्युअल वाचन होत नाही. एक भाग. दुसरा भाग असा की जे जुने लेखक आहेत किंवा जे जुने विचारवंत आहेत ते विचारवंत फारसे वाचले जात नाही. म्हणजे आता गंबा सरदार आहे, हे गंबा सरदार किती महाविद्यालयातले मुलं वाचत असतील किंवा नरहर कुरुंदकरांना थोडं ग्लॅमर आहे म्हणून काही प्रमाणात त्यांची पुस्तकं थोडीभर वाचली जातात. पण स्वातंत्र्य लढा जो आहे, स्वातंत्र्य लढ्यामध्ये समजा साठा उत्तराची कहाणी हे जे गफ्फर प्रधानांचं पुस्तक आहे, तर त्याच्यातले तरुण मुलं ज्या प्रकारच्या चर्चा करतात वेगवेगळ्या इझमवर त्या प्रकारची चर्चा आज किती तरुण मुलं करतात किंवा काय प्रकारचं करतात. तर मला असं बेसिकली वाटतं की वाचन हे तुमच्या जीवनाच्या ध्येयवादाशी जोडलेलं असतं आणि तुमची जी काही जीवनमूल्य असतात त्या जीवनमूल्यांशी निगडीत तुम्ही पुस्तकं वाचत असतात. म्हणजे मी जर शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता असेल तर मग मी शेती संदर्भातली सगळी पुस्तकं वाचेन. मी जर कम्युनिस्ट कार्यकर्ता असेल तर त्या प्रकारचं वाचेन. किंवा मला जर समजा जागतिकीकरणाच्या बद्दल काही अर्थशास्त्राच्या बद्दल काही काम करायचं तर मी त्याच्यातलं वाचेन. तर पन्नालाल सुराणा मी एकदा प्रश्न विचारतो की वाचन का कमी होत आहे. तर पन्नालाल सुराणा असं म्हटले होते की वाचन हे तुम्ही जी काही जीवनमूल्य स्वीकारलेली आहेत त्या जीवनमूल्यांशी निगडीत वाचन होत असत. आणि म्हणून समजा मी गांधी वाचला, मी विनोबा वाचला, याचं कारण मला त्या प्रकारचे जगणे जीवडे म्हणून मी त्या प्रकारचं साहित्य वाचतो. आणि मग आजच्या तरुण मुलं काय वाचतात त्यापेक्षा त्यांची जीवनमूल्य काय हा मला महत्वाचं मत वाटतं. आणि मग त्या प्रकारचं जीवनमूल्य जर आनंदाने जीवन जगायचंय तर मग तो समुद्राबद्दलचं वाचेल, ट्रॅव्हलिंगचं वाचेल, ज्याला जगभर फिरायचं त्या पद्धतीचं वाचेल, ज्याला जगात जायचंय तो चीनचं वाचेल, ब्रिटनचं वाचेल. तर या प्रकारचा मुद्दा आहे. म्हणून मला असं वाटतं की वाचन आणि जीवनमूल्य ही काही वेगळे काढता येत नाही आणि गंभीर वाचन हे दोन्ही प्रकारचं कमी आहे. आता एकूण समाजामध्ये जी जीवनमूल्यांची एक पोकळी आहे किंवा आपलं वर्तमान जे आहे ते वर्तमान आता एका पोकळीत आहे एका अर्थानं की आपल्या सामाजिक चळवळी हरवत चाललेल्या आहेत, सामाजिक बांधिलकी एका अर्थ हरवत चालली आहे. आपले आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण बघतो आहोत आपले नात्याची विण हळूहळू सैल होत चालली आहे. ही एक मोठी पोकळी नात्या संबंधातली असेल, सामाजिक चळवळीतली असेल, एकूण आपल्या गांभीर्याची असेल किंवा गंभीरतेची असेल, हे सर्व पोकळी आहे. या पोकळी मागे आपलं गंभीर वाचनाची प्रक्रिया हरवत चालली आहे किंवा आपण साहित्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला आहे असं तुम्हाला वाटतं? परत शेवटचं वाक्य फक्त ऐकून म्हणजे सामाजिक चळवळी आता एका अर्थानं हरवल्यात, आपल्या जीवनाची मूल्य एका अर्थानं हरवत चालली आहे आणि समाजाची जी वीण होती ती वीण आता हळूहळू सैल होत चालली आहे. यामागे पुस्तकांपासून तुटलेला समाज, पुस्तकांपासून तुटलेली नवीन तरुणाई हे मूळ कारण असं वाटतं तुम्हाला? त्याला दोन्ही पण एक भाग आहे की जो जगण्याचा वेग आलेला आहे त्या जगण्याच्या वेगाचा पण तो परिणाम आहे. पण दुसरा भाग असा की जगण्याचं जे गांभीर्य आहे ते गांभीर्य वाचन नसताना हरवलं हा एक भाग आहे. म्हणजे आनंद व्यक्त करण्याची ज्या पद्धती त्या खूप तुमच्या उथळ होत चालल्या किंवा एकूणच सुखी जगण्याची जी काही कल्पना आहे. तर म्हणजे पूर्वी जसं होतं किंवा अशा प्रकारचे प्रश्न असायचे वृत्तपत्रांमध्ये किंवा तुम्हाला समुद्रकिनारी समजा आम्ही सोडले तर तुम्ही समुद्रकिनारी काय कराल, तर मग मोठमोठे लेखक सांगायचे की मी ही पुस्तकं सोबत घेऊन जाईल. किंवा महाराष्ट्र टाइम्सने त्या काळात एकदा मला वाटतं हे केलं होतं की तुम्हाला जर समुद्रकिनारी एक 8 दिवस राहायचं तर तुम्ही कोणती पुस्तकं बरोबर नाही. आजच्या पिढीला हे प्रश्नच उद्भवणार नाही. ते जे बरोबर काय न्यायचं हा प्रश्नाचे उत्तर देतील की छापण्यासारखे सुद्धा नसतील कदाचित. तर सांगण्याचा मुद्दा असा की हा जो जगण्याचं जे गांभीर्य आहे ते गांभीर्याबद्दलच मला शंका वाटते की म्हणजे चांगलं जगण्याचा जो काही दर्जा, म्हणजे विवेकानंदांनी एक ठिकाणी असं म्हटलंय की आनंदाचं शुद्धीकरण करत नाही ना म्हणजे जगणं असत. की समजा तुम्हाला पूर्ण ढोल ताशा ऐकायला आवडतात अगदी मिरवणुकीतल्या, तिथपासून शास्त्रीय संगीतापर्यंतच्या तुमच्या ऐकण्याचा प्रवास करणं, तुम्हाला भडक रंगांपासून तर अगदी कलात्मक रंगांपर्यंत हे बघणं किंवा ज्या काही असल्या बडबडीत चवींपासून तर चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचं खाणं, तर या प्रकारचं आनंदाचं शुद्धीकरण करत नाहीचं असतं असं विवेकानंदांनी एका ठिकाणी म्हटलं. तर ती प्रक्रिया वाचनामधून होत असते की जसजसं तुम्ही चांगल्या प्रकारचं वाचन करत जाता तसंच तुम्हाला चांगलं वाचायला आवडतं, चांगलं ऐकायला आवडतं, चांगलं बोलायला आवडतं, चांगलं बघायला आवडतं, चांगल्या ठिकाणी जायला आवडतं. पण वाचनानं तुमच्या मनाचं जो काही केंद्रीकरण आहे ते वाढतं आणि तुमचा जो परीघ आहे तो अधिक विस्तारायला लागतो. पण आज असं झालंय की शालेय स्तरापासून तर अगदी
नोकरी लागण्यापर्यंतच्या काळानंतर सुद्धा फारसं वाचन होत नसल्यामुळं तुमच्या आनंदाच्या जगण्याच्या कल्पना या अशा वरवरच्या आहेत आणि अशी माणसं लवकर आत्मकेंद्रित होतात, आत्ममग्न होतात आणि त्याच्यातून मग त्यांना नातेसंबंध किंवा जी काही एक प्रकारचं एकमेकाशी जी नात्यांची वीण आहे किंवा प्रत्येक गोष्टीत जी गांभीर्याने प्रतिक्रिया देणं आहे ती त्यांच्यामध्ये राहत नाही आणि मग ते फक्त पैशाने किंवा बटबटीतपणा त्यांच्या प्रत्येक वर्तनामध्ये यायला लागतो. हा त्याचा अप्रत्यक्ष परिणाम असतो. अगदी. नरेंद्र, तुम्ही कसं बघतात आत्ताच्या ह्या साऱ्या पोकळीकडे? आत्ताची ही जी पोकळी हेरम सरांनी अतिशय सुंदर सांगितलेली आहे, मी थोडा वेगळा विचार करतो की मुळामध्ये वाचन हे समाजाला कधी आवश्यक वाटलंच नाही आपल्या महाराष्ट्रीयन म्हणा किंवा भारतीय समाजाला. कारण आपल्याकडे वाचनाची परंपरा जी आहे ही एका विशिष्ट वर्गापुरती आणि फार कमी लोकांशी संबंधित होती. म्हणजे आपण जर लोक समाजातले निवडले तर 15% लोकांशी संबंधित साहित्य कला संस्कृती हा त्यांचा चर्चेचा जीवन मरणाचा प्रश्न होता. म्हणजे हेच आपण आता समजा एखाद्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दलचा जर विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी घटना मराठी भाषेतल्या संमेलनाची आणि त्या ठिकाणची उपस्थिती किंवा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणाऱ्या लोकांचं प्रमाण जर बघितलं तर मूळ महाराष्ट्रातल्या 2 किंवा 1.5% लोक सुद्धा त्यात मनापासून सहभागी होत नाही किंवा त्याच्याबद्दल काही पडसाद त्यांची उमटत नाही. मुळामध्ये हे 250 वर्षापासून आपल्याकडचं वाचन आणि त्यावेळेच वाचनाचा वेगवेगळा टोन आणि कोण कशासाठी वाचतं त्याच्या पाठीमागचं त्यांची विचारधारा आपण राजकीय लोकांनी जे समाजसेवक म्हणून बघितले ज्यांनी स्वातंत्र्य सैनिक होते किंवा समाज परिवर्तनाच्या चळवळी केल्यात ते आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहेत. म्हणून आपण म्हणतो की किमान हे असं वाचन पण बहुसंख्य प्रमाणात 85% समाज हा वाचनापासून दूर होता, निरक्षर होता. पण वाचन निरक्षर असल्यामुळे सुद्धा त्यांच्यामधले मानवी मूल्य म्हणा माणुसकी म्हणा ती शाबूत होती. त्यामुळे एकदम त्या 85% समाजाला आपल्यालाही नावं ठेवता येणार नाही आणि आजही तसंच आहे की आजही आपण वाचन करणाऱ्यांचं प्रमाण जर पाहिलं समाजामध्ये तर अतिशय अल्प प्रमाणात दिसतं. एखाद्या वेळेस जर आपण एसटीमध्ये किंवा ट्रेनच्या डब्यात जर प्रवास केला तर अख्ख्या एसटीमध्ये आपल्यासारखा तुमच्या माझ्यासारखा एखादाच माणूस एसटीतला प्रवासातला वेळ सदुपयोगी जावा म्हणून आपण पुस्तक हातामध्ये घेऊन बसतो किंवा वर्तमानपत्र तरी हातामध्ये घेतलेलं असतं नाही तर ते सुद्धा कोणाजवळ दिसत नाही. हे वास्तव आहे. म्हणजे एकीकडे वास्तव आहे की 15% लोक सुद्धा या मूळ प्रवाहाशी वाचन हा त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये फरक पडू शकतो यावर विश्वास असणारा समाज हा 15% सुद्धा नाही आहे. आणि जे आहेत ते हिरमणी सांगितल्याप्रमाणे सोमग्न आहेत स्वतःच्या खासगी जीवनातला आनंद व्यक्त करून या सोशल माध्यमावर व्यक्त होणे म्हणजे एक प्रकारचा हा असतो प्रतिमाच्या प्रेमामध्ये पडलेली ही सगळी माणसं आहेत आणि मग तीच मोठ्या प्रमाणात आजच्या तरुणांना वेगळा आदर्श आजच्या या मुलांसमोर आपल्याला दिसत नाही. गमतीने जे विचार करणारे मुलं असतात त्यांच्यासोबत चर्चा केल्यावर ते म्हणतात जाऊ द्या ना एंड ऑफ आयडियोलॉजीकडेच जग चाललेलं आहे, आम्हाला कोणत्याही आयडियोलॉजीमध्ये बसायचं नाही, त्याचा फिक्स विचार करायचा नाही, जे जे चांगलं आहे ते आम्हाला घ्यायचं असं ढोबळ मानाने विचार करणारा एक समाज आपल्या या शिक्षण पद्धतीतून आपणच या मुलांमध्ये घडलेला आहे घडविलेला आहे असं मला वाटतं. कारण जीवनमूल्य बदलत चाललेली जरी असली जीवनशैली बदलत चाललेली आहे आपल्याला जीवनमूल्य म्हणून भारतीय जे साने गुरुजींना अपेक्षित असणारी भारतीय संस्कृती या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेलं जे मूल्य आहे ते मूल्यांचा आपल्याला उजागर करायची असतात असं आपल्याला अपेक्षित असत. परंतु साने गुरुजींच्या पेक्षा आज भिडे गुरुजींच्या विचारांना प्राधान्य देणारे सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक आहेत. कुठे तुम्ही साने गुरुजींचे विचार मांडता म्हणतात आम्हाला भिडे गुरुजी आवडायला लागलेला आहे, त्यांच्याही मागे 1000 रुपयांची पोच दिसते. अशा दृष्टिकोनातून जर विचार केला आपण तर मला असं वाटतं की ही जीवन शैली बदलत चाललेली आहे आणि जीवनातून वेगवेगळ्या विषयांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत चालला म्हणून वाचनाचा सुद्धा जो पोत आहे हा पोत सुद्धा बदलत चाललेला आहे असं मला जाणवतं. अगदी. साक्षरता वाढली त्या प्रमाणामध्ये वाचनाचा संस्कार रुजवण्यामध्ये आपल्याला अपयश आलं आणि त्यामुळे एक सामाजिक पोकळी जी आहे ती सुद्धा आता रुंदावत चाललेली आहे. ती भरून काढायची असेल तर आपल्याला पुन्हा एकदा वाचन चळवळीशी पुस्तकाशी नातं सांगावं लागणार आहे.
हिरमजी मी जर तुमच्याकडे येतो आहे त्याचं कारण असं आहे की हिरंब कुलकर्णी जे आहेत ते महाराष्ट्राला असे माहीत आहेत की एकेकाळ हिरंब कुलकर्णी अत्यंत टोकदारपणाने लिहित होते आणि इतका टोकदारपणा होता इतका आक्रमकपणा होता की सर्व समाज अंगावर घेण्याची शक्ती आतून होती. म्हणजे एकीकडे तुम्ही प्रचंड आक्रमक होते आणि दुसरीकडे प्रचंड सहनशीलता तुमच्याकडे होती कारण समाज ज्या पद्धतीनं तुमच्या आक्रमकतेला उत्तर देत होता ती शोषिकता ती सहनशीलता तुमच्या साठून भरली होती. हे इतकी ताकद जी असते ना माणसामध्ये ती कुठून येते नेमकी आणि यासाठी तुम्ही काय मस्तक कशी निर्माण केलीत आणि त्यासाठी कोणत्या पुस्तकाने तुम्हाला मदत केली आहे? चांगला प्रश्न विचारला. मला असं वाटतं की नरहर कुरुंदकर त्याच्यानंतर महात्मा गांधींची जी पुस्तकं आहेत तर त्याच्यातून हे आत्मबळ मला जास्त मिळालं. म्हणजे विशेषतः महात्मा गांधींची जी पुस्तकं आहेत त्याच्यातून आपल्या आतला आवाज जर प्रामाणिकपणे असेल तर आपल्याला फार काय कोणाचा विचार करायचं कारण नाही. असं जे अनेक आपण जी आत्मचरित्र वाचतो त्याच्यातून ते बळ येत जातं. म्हणजे महात्मा फुलेंचा असेल आगरकरांचा असेल त्यांची पुस्तकं वाचल्यानंतर म्हणजे आगरकरांची तर घरावरून जिवंत प्रेतयात्रा काढली होती किंवा महात्मा फुलेंना जे भोगावं लागलं तर ते बघता आपल्या वाट्याला फार कमी गोष्टी येतात. हा एक भाग आहे. आणि दुसरं माझे स्वतःचं व्यक्तिमत्व असं आहे की समजा मला जर रस्त्यात एखाद्याने एखादी शिवी दिली किंवा एखाद्याने हे दिलं तर मी पटकन घाबरून जाईल. पण मला एक काही लाख लोकांची भीती नाही वाटत. एका माणसाची भीती वाटत मला पण काही लाख लोकांची भीती वाटत नाही. असं काहीतरी माझ्यामध्ये एक मानसिक प्रॉब्लेम आहे की जेव्हा मी स्वतःशी कन्सिस्टंट असतो स्वतःशी जेव्हा मी प्रामाणिक असतो तेव्हा मग ते मत मांडताना मला भीतीच वाटत नाही. म्हणजे समजा मी एखादी भूमिका घेताना याचा परिणाम काय होईल लोक काय विचार करतील याचा माझ्यावर परिणाम होत नाही. पण समजा समोर बसलेल्या माणसाच्या थोडं सुद्धा बोलताना मी त्याचा परिणाम माझ्यावर व्हायला सुरुवात होते. तर हा जो एक आतला आवाज नावाची जी गोष्ट असते तो आतला आवाज जर मी व्यक्त केला नाही तर मला त्रास व्हायला लागतो. मग तो पगारवाढीचा मुद्दा असेल किंवा ज्या काही चुकीच्या गोष्टी बघितलेल्या असेल त्याच्याबद्दल बोलणं असेल किंवा अगदी जिल्हा बँकेच्या आमदारांच्या असंख्येबद्दल असेल की जी गोष्ट मला खटकते ती गोष्ट जर मी व्यक्त केली नाही तर मला माझा सत्वबुद्धी टोचत राहते आणि तो फक्त मी आणि तिचा सत्वबुद्धी एवढा सामना चालू असतो. त्याचे परिणाम काय होतील लोक आपल्या अंगावर येतील का मारतील का बोलतील का याचं मला काहीच होत नाही. म्हणजे आता समजा या वेगवेगळ्या प्रकारच्या जे मी पोस्ट लिहितो त्याचे अनेकदा त्या इतके भडक असतात की त्याचे सामाजिक परिणाम होऊ शकतात किंवा आपल्याला व्यक्तिगत त्रास होऊ शकतो. पण ते लिहिताना मला त्रास होत नाही. उलट जर मी ते लिहिलं नाही तर मग मला अपराधी वाटायला लागतं की आपण खूप भित्री आहोत आपण आपलं कर्तव्य केलं नाही आपण आपलं काम. तर तो स्वतःच्या सत्सत्वे बुद्धीची टोचणी मला जास्त तीव्र आहे त्याच्यातून ते आला असं. तुमची ही आक्रमकता आणि दुसरीकडे सहनशीलता असे दोन टोकाचे मिश्रण असले तुमचं व्यक्तिमत्व आहे असं आता एकूण तर जाणवत आहे. पण अशी कोणती पुस्तक आहे की ज्या पुस्तकांचा पगडा आयुष्यभर तुमच्या मनावर सातत्यानं राहिलाय अशा काही पुस्तकांची नावं तुम्ही सांगू शकला तर रसिकांना अधिक वाचायला पण त्यातून नावं मिळतील. अच्छा मला आत्मचरित्र जे आहे आत्मचरित्रांनी खूप दिशा दिली. म्हणजे विशेषतः जयप्रकाश नारायण यांचं जे चरित्र आहे लिहिलेलं इंदुमती केळकरांनी ते मी लहानपणी वाचलेलं आहे किंवा राम मनोहर लोहियांच्या बद्दलच त्यांचं चरित्र वाचलेलं आहे. त्यानंतर आगरकरांचं जे चरित्र आहे आगरकरांच्या चरित्रांनी मला जास्त अस्वस्थ केलं त्यांना जे भोगावं लागलं महात्मा फुलेंचं चरित्र असेल आणि आधुनिक भारतीय राजकीय विचार हा जो बाला भोळेंचा जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाने एक चांगली मशागत केली की त्यांनी सगळ्या प्रकारचे जे स्वातंत्र्यपूर्व काळातले जे विचार होत आहेत त्यांची त्याच्यामध्ये मांडणी केली. रावसाहेब कसब्यांचं जे झोत पुस्तक आहे त्या झोत पुस्तकाने मला जास्त अंतर्मुख केलं. म्हणजे मी पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचो आणि त्याचा मी मुख्य शिक्षक होतो 12वीपर्यंत आणि पुढे आपण आयुष्यभर प्रचारक म्हणून निघायचं असं मी ठरवलेलं होतं. पण जेव्हा मी ते पुस्तक जेव्हा वाचलं म्हणजे झोते पुस्तक वाचलं तर माझ्यामध्ये प्रश्न निर्माण व्हायला लागले आणि त्यानंतर मी संघ विचारातून पूर्णपणे बाहेर आलो. त्याच्यानंतर मी नरहर कुरुंदकरांची जी पुस्तकं आहेत ती नरहर कुरुंदकरांची पुस्तकं जास्त वाचली कॉलेजला असताना आणि त्याचा जास्त पगडा किंवा त्याचा जो परिणाम की विचार कसा करावा त्या प्रकारचं हे व्हायला लागले. माझ्यामध्ये सामाजिक भान आलं ते सामाजिक भान माझ्यामध्ये अनिल अवचटांच्या पुस्तकांनी जास्त आलं. अनिल अवचटांची सगळीच पुस्तकं मी खूप वाचल्यामुळं आणि त्याच्यानंतर यांचं पी साईनाथ तर पी साईनाथ आणि अनिल अवचट यांच्या पुस्तकांनी सामाजिक भान तीव्र केलं. मला असं वाटतं की आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न पडत असतात त्या प्रश्नांच्या आधारे आपण वाचन करत असतो. म्हणजे ज्या क्षणी मला असं जाणवलं की शिक्षण व्यवस्था सुधारत नाहीये किंवा शिक्षण व्यवस्था कायद्याने सुधारत नाही तर ती आत्मबलाने सुधारू शकते त्या क्षणी मला साने गुरुजींची आठवण आली आणि मग साने गुरुजींबद्दलचं मी सगळं वाचून काढलं. साने गुरुजींवर लिहिलेली
35 पुस्तकं वाचून काढली. ज्या क्षणी मला असं वाटलं की जे कृष्णमूर्ती जे काही सांगताय त्याच्या शिक्षण व्यवस्थेला जास्त उपयुक्त आहे किंवा ते जास्त दिशादर्शक आहे, तेव्हा मी कृष्णमूर्तींची जवळ 70 पुस्तकं मिळाली ती वाचून काढली. म्हणजे थोडस कार्यकर्ता माइंड असल्यामुळं प्रत्यक्ष त्या त्या क्षणी आपल्याला ज्या ज्या अडचणी येतील त्या त्या क्षणी त्या त्या प्रकारचं वाचन करायचं आणि त्याच्यातून सध्याची पुस्तकं वाचायची असं होत राहतं. मी जेव्हा विजय तेंडुलकरांना त्यांच्या घरी भेटलो होतो तर विजय तेंडुलकरांना मी हा नेमका प्रश्न विचारला होता. मी तेंडुलकरांना असं विचारलं होतं की मला कधी कधी असं वाटतं की आपण पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणूनच राहिलं पाहिजे, आणि जेव्हा मी असे संशोधक लोक पाहतो तेव्हा असं वाटतं की आपण फक्त संशोधनाचं काम केलं पाहिजे, ग्रंथ लिहिले पाहिजे, आणि दोन्ही गोष्टी मला जमू शकतात, तर मी काय करायला पाहिजे. तर तेंडुलकर त्यांच्या त्या खास पॉज घेऊन माझ्याकडे बघितलं आणि मला म्हटलं की तू असं केलं पाहिजे की तू बेसिकली कार्यकर्ता आहेस तर तू कामच करत राहिलं पाहिजे, आणि ज्या क्षणी तुला असं वाटेल की या ठिकाणी मला अडचण येते त्या ठिकाणी वाचन करून संशोधनाची जोड द्यायची आणि परत काम करायचं, असं जर केलं तर ते जास्त चांगलं होईल. कारण तू जर फक्त संशोधनात राहिला तर मग तुझ्या त्या कार्यकर्त्याचा उपयोग होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ती माझी एक जीवन शैली बनून गेली की एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा, समजा आता बालविवाह मला खटकायला लागले तर मग बालविवाहावर मी अकोला तालुक्यातले लग्न पण थांबवले आणि बालविवाहावर पुस्तिका पण लिहिली. जेव्हा मला शिक्षणाच्या बद्दल एज्युकेशन व्हाउचरचं आकर्षण वाटायला लागलं तेव्हा 500-600 पानं प्रिंट आउट काढून एज्युकेशन व्हाउचर पण मी वाचून काढलं, त्याच्याबद्दल पण बोलायला लागलो. सध्या मी जागतिकीकरणाबद्दल पुस्तकं वाचतोय. तर असं थोडस होत राहतं की पुस्तक म्हणजे आपल्याला पडणारे प्रश्न जमिनीवर काम करताना त्याची उत्तरं देणारी पुस्तकं वाचत राहणं असं मी करत राहतो. अगदी नरेंद्रजी, हेरंब कुलकर्णींच्या अगदी उलट टोकाला तुम्ही आहात एका अर्थानं. अत्यंत संयमित असं तुमचं व्यक्तिमत्व आहे, तुम्ही व्यक्त होता, तुमची पुस्तक वाचल्यानंतर अत्यंत टोकदार विषय तुम्ही लिहिला आहे. वृत्तपत्र लेखनामध्ये सुद्धा तुम्ही खूप टोकदारपणे लिहितात हे अगदीच मान्य आहे, पण तरी सुद्धा तुमच्या लेखनामध्ये एक संयमितपणा आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की अनेक लोक नोकऱ्या करतात पण नोकरी करताना तुम्ही अशी नोकरी करतात, एक ग्रंथपाल आहात आणि तुमची शाळा तुमच्या नावानं ओळखली जाते आणि ग्रंथपाल म्हणून किंवा नोकरी करत नाही आहात तर वाचनाची संस्कृती रुजवण्यासाठी खूप वेगवेगळे प्रयत्न तुम्ही करतात. एक प्रयोगशील ग्रंथपाल म्हणून तुम्ही काम करतात, एक सामाजिक भान असलेला ग्रंथपाल म्हणून तुम्ही काम करतात. अशा कसला परिणाम आहे तुमच्या मनावरती की ज्यामुळे तुम्हाला या संवेदना कायमस्वरूपी टिकून आहेत आणि तुमची प्रयोगशीलता टिकून आहेत? मुळामध्ये हिरम कुलकर्णी म्हटलं तर आम्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहोत. त्याची जशी जडणघडण झाली, मी सुरुवातीला पुरोगामी विद्यार्थ्यांचं एक मंडळ होतं, आठव्या वर्गापासून रोज संध्याकाळी आम्ही पटांगणात खेळल्यानंतर एकत्र बसून चर्चा करत होतो. आमच्यातले सगळे जवळपास अनेक नॉन मागासवर्गीय मुलं एकत्र येऊन मागासवर्गीय समाजात किती प्रश्न आहेत याच्याबद्दलचे चर्चा करायचे. विद्यार्थी चळवळीमध्ये आम्ही ओढल्या गेलो. विद्यार्थी चळवळीमध्ये दर शनिवार रविवारी एखादा विषय घेऊन एक सुंदर मार्गदर्शनपर संवाद व्हायचा आणि मग यातून कोणी कोणतं पुस्तक सुचवलं की ते वाचता जायचं. यामध्ये सुरुवातीला वेगवेगळे विचारवंत वाचण्यात आले. जसं हेरमने सांगितलं त्याप्रमाणे मला सुरुवातीला मी आगरकरांपासून सुरुवात केली, कारण आगरकरांचा सुधारणावादी विचार काय होता, नंतर फुले वाचण्यात आले, आंबेडकर आले, काल मार्क्स वाचण्यात आला, गांधी वाचण्यात आला, आणि मग नंतर हळूहळू लक्षात येत गेलं की अनेकांनी अनेक विचार आणि बाजरी मांडलेले असते. तरी शेवटी मानवी मूल्य आणि मानवी संघर्षासाठी हे सगळे रस्त्यावर उतरले, पण तरी त्यातला फरक कळत गेला की आजच्या आपल्या संपूर्ण या व्यवस्थेला कोणता विचार हा परिपूर्ण वाटतो, कोणता शास्त्रीय आधाराचा विचार आहे. हे सगळं वाचत असताना नेहरूंचा भारताचा शोध हे पुस्तक 9व्या 10व्या वर्गात वाचत असताना त्याचा खूप प्रभाव जाणवला की केवढा मोठा भारत आहे आपला, किती प्रचंड भारत आहे. एक बाप आपल्या पुरीला सगळं भारत समजून सांगतोय आणि काय वा इतका मोठा प्रचंड भारत आपण कधी पाहू काय पाहू म्हणून. आणि मग 10व्या वर्गात असताना आम्ही काही मुलं एकत्र आलो आणि म्हणजे नेतृत्व कसं करतो एक आम्ही अर्ज तयार केला आणि काहीच समजत नव्हतं तेव्हा 10व्या वर्गात परीक्षा व्हायच्या होत्या. आपण आपली मागणी मंजूर झाली, 10वीची परीक्षा झाल्यानंतर आपण जसं की भारत फिरायला जाऊ, जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं की राहण्याचा हक्क भेटला पाहिजे आणि ट्रेननी मोफत प्रवास करता आला पाहिजे. एक जिल्हाधिकारी हिंदी साइडर होता, गमतीने आम्हाला म्हणाला एक काम करो परीक्षा अच्छे से दो, बाद में ट्रेन में बैठो फुकट फिरो, कोई नहीं होता, टीसी आ गया ये डब्बे से वो डब्बे चले जाओ बड़े. आणि तो हसला
आणि मग नंतर लक्षात आलं आपण कोणत्याही प्रश्नावर कोणतीही मागणी करतो, पण आता विचार करतो मी की खरंच 10व्या 12व्या वर्गातच जर मुलाला पूर्ण भारत पाहायला जर भेटला तर आज जे प्रश्न उपस्थित होतात ना हिंदू मुसलमानांचे किंवा काही मुसलमानांनी या देशात करोना पसरवला हे प्रश्न उपस्थित झाले नसते. आम्हाला आमचा भारतच माहित नाही, आम्हाला आमचं राज्यच पूर्ण महाराष्ट्र आम्ही फिरलो नाही. जसं हिरम दुष्काळाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र फिरतो, पूर्ण भारत जर आपण फिरलो मग लक्षात येईल की गांधींनी जेव्हा रानडेंनी गांधींना सांगितलं होतं पहिले भारत पाहून घ्या, तसं आपल्या देशातल्या लोकांना आपण भारत जर बघितला तर प्रचंड विविधतेने नटलेला हा आपला देश समजला आपल्याला, मग इथले माणसं आणि इथले माणसांवर प्रेम करण्याची साधन आहे जी विचारधारा आहे ही आपल्याला अतिशय जवळची वाटू लागते. आणि मग वेगवेगळ्या चळवळीमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही काम करू लागलो. पुरोगामी क्षेत्रामध्ये हे तुम्हाला सांगायला हरकत नाही, बुलढाणा गाव हे असं आहे की इथे कम्युनिस्ट पक्षाचा एकही कार्यकर्ता मार्क्सवादी न भाकपचा न कोणत्या पुरोगामी चळवळीचा कोणीच कार्यकर्ता इथे नव्हता. फक्त विद्यार्थी संघटनेचा मी एकटा कार्यकर्ता, मी काही पक्षाचा मेंबरही नव्हतो, परंतु पक्षाच्या लोकांना असेल कोणाच्या घरी थांबायचं असेल उतरायचं असेल मग दाभे चळवळ असो समाजवादी चळवळ असो मला बुलढाण्यातल्या नरेंद्र लांजेवार एक हक्काचं घर वाटायला लागलं. आणि मग या लोकांसोबत माझी मैत्री झाली. ए बी वर्धन असतील, सीताराम येचुरी असतील, मी साईनाथ असेल, रमणी सांगितल्याप्रमाणे विदर्भातल्या शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रश्न पी साईनाथ सोबत पूर्ण अनुभवाची डिव्हिजन मी स्वतः फिरलो आणि मग हा प्रश्न या प्रश्नाचं गांभीर्य समजून घेऊन त्या पुस्तकावर काम केलं. मी वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा कॉलम चालवले तर आताची लेखणी भेटली म्हणून आपण लिहिलं पाहिजे असं नाही, पण जे सत्य असेल ते लिहिलं पाहिजे. कारण आपण काही या राज्यकर्त्यांचे लाभार्थी नाही आहोत, सत्ताधारांचे लाभार्थी नाही आहोत. लाभार्थी पत्रकार गुडगुडीत लिहित असतात आणि हिरम मी असेल आणि गावचक असतील किंवा ही तर फार मोठी माणसं आहे कुमार सप्तर्षी वगैरे या सगळ्यांच्या संपर्कात येत गेलो. मलाही अनिल अवचरांचं लेखन वाचल्यावर काली हंडी जे बिहार मधलं प्रकरण ते वाचल्यानंतर अक्षरशः रडायला आलो आणि खूप वाईट वाटत होते. इतकी भूकबळी होऊ शकतात आणि नंतर अनिल अवचरांच्या तर मी प्रेमातच पडलो होतो त्यांच्या सगळ्या लिखाणावर आणि त्या विषयावर पीएचडी करावं असं सुद्धा ठरवलं होतं. अरुण साधूचं साहित्य वाचल्यानंतर नाही नाही अनिल अवचरांपेक्षा अरुण साधूंच्या साहित्यावर पण पीएचडी करू असं ठरवून अरुण साधूंचा एक व्याख्यान मला साठी मी बुलढाण्यात बोललो, त्यांच्याशी प्रचंड चर्चा केली. अरुण साधूंनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं हे त्याच्यापेक्षा तो आपल्या जिल्ह्याचा एक सांस्कृतिक अंगाने विचार कर म्हणून त्या विषयाने अभ्यास केला. जिल्ह्याचं गॅझेटियर बनवलं जे इंग्रजांनी बनवल्यानंतर या जिल्ह्याचं गॅझेटियर तयार झालेलं नव्हतं, पण प्रचंड पुरोगामी विषयाला लेखन करत गेलो, परखड बोलत गेलो. हिरमचा आणि माझ्यासारख्या लेखकांचं काय असते, सत्ताधारी पक्ष कोणताही असो त्यांना आम्ही वाईट वाटत असतो कारण आम्ही परखड बोलतो. काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसवाले आम्हाला धरून झोडपत प्रत्यक्षरित्या, तुम्ही आमच्या कामाचे नाही, आणि भाजपच्या काळात भाजपवाले धरून झोडपत, कोणीच आम्हाला जवळही करत नाही आणि आम्ही तसं कोणाच्या जवळ जात नाही. जे काम करतो ते प्रामाणिक केलं पाहिजे ही भूमिका ठेवून लेखन करत होतो. नोकरी करताना आपण काही फुकट चॅरिटी वर्क करत नाही, पेमेंट घेतो, मिनटा मिनटाचे पैसे आपल्याला मिळतात आणि मुलांना वाचन करण्यासाठी आपली नियुक्ती झालेली आहे त्याचा पगार घेतो. जिथे आपण पगार घेतो ते प्रामाणिक राहिलं पाहिजे. या उद्देशानेच मी 8-9 तास 10-10 तास त्या शाळेमध्ये काम केलं, त्याचाच फरक जाणवला. ते आज महाराष्ट्रातलं एक चांगलं ग्रंथालय झालेलं आहे. या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात ग्रंथालय जरी बंद असलं तरी प्रत्येक वर्गाचे माझे व्हॉट्सअपचे ग्रुप केलेले मुलांचे आणि छोट्या छोट्या गोष्टी पीडीएफ स्वरूपामध्ये काही ई बुक्स आणि काही ऑडिओ बुक्स मुलांना टाकत असतो, काही आवडलेल्या गोष्टी आवडलेली माहिती लेख सुद्धा मुलांना लिंक देत असतो. दर शनिवार रविवारी एक चांगला चित्रपटाची लिंक देत असतो की अरे हे बघा हे वाचा. मी माझं काम बंद ठेवलेलं नाही, स्वरूप चेंज झालेलं असतं कामाचं, परंतु हे मुलांसोबत सातत्य ठेवून ही कामं सुरू केलेली आहेत. आणि मला असं वाटतं की जिथे आपण पैसे घेऊन काम करतो तिथे काही आपण कोणा संस्थेवर आपल्या कामावर उपकार करत नसतो. आपलं हे चॅरिटी वर्क नाही आहे, बाहेरचं चॅरिटी वर्क आहे म्हणून तिथे नाराजी व्यक्त करू शकतो आपण आणि इथे पेमेंट घेतो म्हणून इथे नाराजी व्यक्त न करता कामं करत राहायचं असं मला वाटतं. कारण कोणीतरी टॅक्स भरतं
त्यांचा पैसा ते लोक भरतात म्हणून आपल्याला पगार मिळतो ही भूमिका ठेवून आम्ही नोकरीमध्ये प्रामाणिकपणे काम करतो एवढंच फक्त फरक आहे आणि याची जाणीव ठेवायची. आणि सोबतच मग ज्या क्षेत्रातली चळवळ आपल्या परिसरामध्ये नाही त्या चळवळी कशा उभ्या राहतील याचाही विचार करत करत आम्ही या परिसरामध्ये बोळखे झालेले डोंगर हिरवे करायला घेतले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. भूधानातली बरीचशी जागा आम्हाला कसायला मिळाली तिथे वेगवेगळे प्रयोग मी उभे केलेत. काही आदिवासी मुलांमध्ये आरोग्याचे प्रश्न आपल्या जिल्ह्यातलं कुपोषण आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी दूर केलं पाहिजे आदिवासींचं अशी मोहीम उभी केली आणि काही लोकांना प्रवृत्त करून कारण कसं आहे बरोबर वेगवेगळ्या वेळेस आपल्याला वाटतं की मेधा पाटकर आंदोलन करते आपण तिला मदत केली पाहिजे पण आपण फिजिकली मदत नाही करू शकत पण किमान तिच्यावर लेख लिहून तिच्याबद्दल चार चांगले शब्द लिहून किंवा आपल्या परिसरात कोणी चांगलं सामाजिक काम करत असेल तर त्याला थोडीशी आर्थिक मदत करून किंवा इतरांना सुचवून की यांचं काम चांगलं आहे यांना तुम्ही आर्थिक मदत द्या असं करून आपण कार्यकर्ते जर उभे करत गेलो त्यांच्या पाठीशी आपण राहिलो आणि सहानुभूतीपूर्वक आपण अशा संवेदनशीलतेने या सगळ्या प्रश्नांकडे पाहिलं मला असं वाटतं आपलं गाव सुद्धा सांस्कृतिक दृष्टिकोनातून संवेदनशील बनत जात आणि आपल्या सुद्धा एक वेगळं समाधान आनंद या कामाचा मिळत असत. अगदी खर तर पुस्तक वाचणारी माणसं विचार करणारी माणसं ही नेहमीची विरोधी पक्षात असतात. सत्ता कोणाचीही हो ती विरोधीच असतात. याच कारण प्रबोधनकार ठाकरे नेहमी असं म्हणायचे की जी माणसं पुस्तक वाचतात त्यांची मस्तक पुस्तकातून जी घडतात ती कायमस्वरूपी विचाराच्या पातळीवर अधिक उंचावलेली असतात आणि त्यामुळे ते आयुष्यभर विरोधी पक्षातच असतात एका अर्थानं कारण ते नैतिकतेचा मार्ग अनुसरत असतात ते सत्तेचे लाभार्थी नसतात. मला असं वाटतं की तुमच्या दोघांची जडणघडण जी आहे ती पुस्तकातच झाली आहे. त्यामुळे तुम्ही पुस्तकं जे वाचायला निवडतात ते कशी निवडतात म्हणजे लेखक पाहून पुस्तक निवडतात की पुस्तकाचा आशय पाहून पुस्तक वाचण्यासाठी निवडतात नेहमी ती प्रक्रिया कशी असते तुमची वाचनासंबंधीची आणि पुस्तक निवडण्याच्या प्रक्रियेसंबंधीची हेरंब कुलकर्णी. आता कायम विरोधी पक्षात असण्याचा जो मुद्दा मांडला नरेंद्रने आणि तू पण तर राम मनोहर लोहियांना एकदा असं विचारलं होतं की तुमच्या पक्षाचं सरकार आल्यानंतर तुम्ही कुठे असाल ते म्हणाले मी तुरुंगातच असेल कारण माझ्या पक्षावरचे सरकार विरुद्ध सुद्धा मी आंदोलनच करेन म्हणायचे. तर पुस्तक निवडण्याचा जो मुद्दा आहे तर मी जसं म्हटलं की पन्नालाल सुरानंदचा जो एक मुद्दा सांगितला होता की ते वाचन हे तुमच्या ध्येयवादाशी जोडलेलं असतं आणि त्यावेळी जे जे प्रश्न आपल्याला पडत असतात तर त्याच्यातून मी पुस्तक निवडत असतो. म्हणजे आता सध्याचं सांगतो की मला म्हणजे खुली आर्थिक व्यवस्था ही भारताच्या म्हणजे गरिबी दूर करायला पुरेशी आहे की नाही असं माझ्या मनामध्ये प्रश्न पडलेले आणि सध्याचं सरकार हे खुल्या अर्थव्यवस्थेच्या बाजूनी असावं की डाव्या पद्धतीने आपण प्रश्न सोडू शकतो याच्याबद्दल मी बरेच दिवस आशंका होतो. तर मग लॉकडाऊनचा पूर्ण काळ मी फक्त त्यासाठी वापरून राहिलो आणि मग त्यासाठी मी जगदीश भगवती आणि पंगारिया यांचं जे पुस्तक इंग्रजीतलं तर ते पुस्तक पूर्ण वाचून काढलं किंवा आता सध्या संजीव सबलोक यांनी नेहरूंच्या आर्थिक धोरणावरचं इंग्लिश पुस्तक लिहिलं ते आज मी दिवसभर वाचत होतो. जवळपास रोज 7-8 तास मी फक्त खुली अर्थव्यवस्था आणि भारतातली गरिबी दूर करू शकेल का तर याचे दोन्ही बाजूचे युक्तिवाद आहे त्याबद्दलचं वाचतोय किंवा गुरुचरण दास यांची पुस्तकं मी वाचली तर जेवढं इंग्रजीमध्ये ते मिळतं त्या प्रकारचं मी सध्या वाचून राहील आणि मग गुगल बुक पाहणं पीडीएफ पाहणं किंवा काही पुस्तकं किंडलने मागून घेणं तर अशा पद्धतीने मी ती पुस्तकं वाचून एक अजून 4-5 महिने मी फक्त तेवढं वाचून माझं मत बनवेन. तर वाचनाच्या बद्दल मी मला स्वतःला पडलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर वाचण्यासाठी वाचन करतो आणि मग त्याच्यासाठी त्या त्या प्रकारची पुस्तके मिळवतो. म्हणजे समजा आध्यात्मिक विचार जेव्हा जेव्हा करत असतो तेव्हा मला एकदम कृष्ण ओशोंचं आकर्षण वाटतं आणि मग आपलं वागणं चुकतंय का बरोबर आहे यासाठी मग लावत्सेचं मला आकर्षण वाटलं कारण लावत्सेची जी मांडणी आहे ती पूर्णपणे प्रस्थापित विरोध आहे तर मग लावत्सेचे जेवढे खंड आहेत ते सगळे खंड मी मिळवले जवळपास 127 व्याख्यान आहेत रजनीशांची त्याच्यातली 60-70 व्याख्यानं मी ऐकली तर असा एक विषय घेऊन झपाटणं आणि ती वाचणं शालाबाह्य मुलांच्याबद्दल काम करताना त्यावेळी ज्यांनी ज्यांनी त्याच्याबद्दलच लिहिलेलं आहे तर त्या प्रकारची पुस्तकं वाचली सुद्धा माझ्या आपल्या आंध्र प्रदेशमधले ज्या कार्यकर्ते आहेत तर त्यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन आलो आंध्र प्रदेशमध्ये त्यांचं प्रत्यक्ष काम पाहून आलो तर त्या प्रकारचं किंवा साने गुरुजींचं मी सांगितलं की गुरुजींचं ज्या क्षणी मला असं लक्षात आलं की त्यांचं शिक्षक म्हणून रूप आपण लोकांपुढे ठेवलं पाहिजे तर अक्षरशः झेरॉक्स करून पुस्तक आणली लोकांकडून. मी कोल्हापूरला गेलो त्या कोल्हापूरमधून ती पुस्तकं झेरॉक्स केली साने गुरुजी केंद्रामध्ये गेलो पालगडला
आपल्या या मानगावला आणि जवळपास 35 त्यांची चरित्र आणली. तर अशा प्रकारे एक विषय घ्यायचा, कारण मी असं फाफट पसारा करून वाचत नाही. म्हणजे बरेच जण कसं करतात की रायवरच्या परवानगीतली पुस्तकं आलेत, की रायवरच्या परवानगीतली पुस्तकं कोणती घालतात, मग ती मिळवायची किंवा ती वाचायची. तसं वेग वाचन मी कधीच करत नाही. म्हणजे जो एक विषय निवडलाय तो विषय पक्का ठरवायचा आणि त्याच्याबद्दलच वाचन करायचं आणि प्रकल्प म्हणून त्याच्याकडे पाहायचं आणि त्याबद्दलच वाचन करायचं. म्हणजे काय होतं, वेळ पण वाचतो, त्या टोकदारपणा येतो. की आता लॉकडाऊन पूर्ण मी खुल्या अर्थव्यवस्थेत दिला, तर या मे महिन्यापर्यंत मी माझं मत पक्क केलेलं असेल की खुली अर्थव्यवस्था भारतासाठी चांगली की वाईट. पण त्यासाठी जे पुरावे आहेत ते पुरावे सगळे मी लेख पुस्तकं प्रिंट आउट असं काढून माझं मत बनवतो, तर स्वतःसाठी मी वाचतो. नरेंद्रजी, तुम्ही कसं बघता ह्या साऱ्या तुमच्या वाचन प्रक्रियेकडे, तुम्ही कसं निवडता सर्व पुस्तकं? समजा ज्या विषयावर आपल्याला लेखन करायचं आहे प्रामुख्याने त्या पुस्तकावर, त्या विषयावर आधी कोणी काय काय लिहिलेलं आहे हे तर एक पूर्वतयारी म्हणून आपण पाहतच असतो. परंतु शक्यतोवर आपलं उठणं बसणं, वाचन लिखाण आणि एक आपली जी मानसिकता आहे, जडणघडण आहे, हे वंचितांचे प्रश्न मांडण्यासाठी झालेली आहे. आणि हेरमने जे काम करून ठेवलेलं आहे ते आमचंच काम आहे, कारण त्यातली 99% पुस्तकं यापूर्वी सुद्धा संग्रहात वाचलेली आहेत. की वंचितांचे प्रश्न जे आहेत, वंचितांचे प्रश्न मांडणारे जी पुस्तकं आहेत, ती पुस्तकं पूर्ण मनापासून वाचतात. कोणतंही आत्मचरित्र प्रकाशित झालं आणि त्याच्याबद्दल जर कोणी चांगलं लिहिलं, चांगल्या ठिकाणी चांगलं समीक्षण जर आलं, तर मी ते जाऊन मिळून वाचतोच. आणि बरेचदा रजिस्टर पोस्टाने वगैरे आपण ही पुस्तकं खरेदी करत असतो, ती मिळवत असतो. योगायोगाने मी एका मोठ्या तालुका ब दर्जाच्या ग्रंथालयाचा सेक्रेटरी असल्यामुळे तिथे सुद्धा खरेदी करताना मनसोक्त खर्च करून आपल्याला पुस्तकं खरेदी करता येतात, शाळेसाठी सुद्धा करता येतात. आणि व्यक्तिगत खूप पुस्तकं आपली वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ मध्यंतरी मी पॅरेंटिंगवरची सगळी पुस्तकं मिळवली, जवळपास पॅरेंटिंगवर महाराष्ट्रात कोणी कोणी काम केलेलं आहे ते सर्व पुस्तकं मिळवली. तसंच शिक्षणावरचं काम करत असताना शिक्षणावर कोण कोण काय काय लिहितं त्यांची सगळी पुस्तकं जमवली, मिळवली, अनुवादित पुस्तकं असतील ती सुद्धा घेतली आणि समजून घेतलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या वेळेसही शेती प्रश्नाशी अनुषंगाने काय काय काम झालेलं आहे, काय काय होणं अपेक्षित आहे, त्याच्यावर कोणी काय काय लिहिलेलं आहे, शरद जोशींपासून ते पी साईनाथांपर्यंत सगळ्यांचं कामं समजून घेतली, किसान सभेचं काम समजून घेतलं. आणि मग एक लक्षात येतं की तसंच वाचन संस्कृतीचे पुस्तक करत असताना वाचन संस्कृतीवर काय कामं झालेली यापूर्वी आणि कोणी काय काय केलेलं आहे त्याचा समग्र अभ्यास झाल्यानंतरच त्या त्या पुस्तकांचं ते लेखन झालेलं आहे. परंतु हे सगळं करत असताना या सगळ्या पुस्तकांच्या अनुषंगाने जी पुस्तकं आपल्याला आनंद देतात किंवा आपल्या विचाराला पूरक ठरतात, म्हणजे आनंद देण्यापेक्षा पूरक ठरतात, तीच प्रामुख्याने वाचण्याकडे माझा कल असतो. आणि सुरुवातीपासूनच वैचारिक साहित्य हे आवडत असल्यामुळे या सगळ्या मोठ्या माणसांनी काय काय म्हटलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस पुन्हा काही समजा गांधी आंबेडकर वाद झाला, पुन्हा गांधी मुळापासून वाचून घे, पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचं काय म्हणणं आहे, संसदेमधले सगळे भाषणे मिळवा, त्याची पुस्तकं वाचणं. मध्यंतरी मी सगळे संसदेमधले डिबेट्स चे जे पुस्तकाचे खंड आहेत ती वाचून काढली. मध्यंतरी पुन्हा एकदा समग्र आगरकर आणि समग्र सावरकर चे जे खंड आहेत ते वाचून काढली. अनेक जणांना असं वाटायचं की हा काय सावरकरांच्या प्रेमात पटला की काय, पण तसं नाही आहे. त्यांचं कोणत्या विषयावर काय महत्व होतं आणि हेच जर आज समजून घेतलं तर सावरकर वाले सुद्धा पडून जातील की इतके तीव्र मत सावरकरांचे हिंदू धर्माबद्दल होते. तसंच विवेकानंदांच्या सगळ्या खंडावल्या वाचल्यानंतर लक्षात आला की अरे विवेकानंद हा खूपच वेगळा माणूस आहे, प्रचंड ग्रेट माणूस आहे, म्हणजे तो डावा कम्युनिस्टच आहे असं आपल्याला विवेकानंद वाटतो, याने कधीच भगवे कपडे घातले नसतील असं सुद्धा वाटते, इतके त्याचे विद्रोही विचार आहेत. म्हणजे एकच आरक्षणासारखा मुद्दा सुद्धा महाराष्ट्रात म्हणजे भारतभर सगळ्यात प्रथम कोणी म्हटलं असेल विवेकानंद म्हणतो की ज्या समाजाला तुम्ही वंचित ठेवलं त्याला तुम्ही आता आरक्षण दिलं पाहिजे. हे असे काही काही विचार जेव्हा समोर सापडतात तेव्हा एकदम युरोकासारखं वाटतं आपल्याला, अरे या माणसाने इतकं मोठं विधान केलेलं आहे आणि हे लक्षात नाही. मग मध्यंतरी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा त्या वार्तापत्राचा सहसंपादक झाल्यानंतर त्याच्यात एक कॉलम चालवण्याची जबाबदारी घेतली की वेगवेगळ्या मोठ्या माणसांसोबत संवाद साधायचा. समग्र तुकाराम एकदा तुकारामाबद्दल जे 5-6 पुस्तकं आहेत ती वाचल्यानंतर लक्षात येते की महाराष्ट्रात 3-4 प्रकारचे तुकाराम झाले की काय,
वेगवेगळ्या सोयीने लोक आपापल्या पद्धतीने तुकाराम म्हणतात. मग तुकारामासोबत संवाद केला, कबीरासोबत संवाद केला, गाडगे बाबांसोबत संवाद, तुकडोजी महाराजांसोबत संवाद, कबीरासोबत संवाद, हे असे वेगवेगळ्या मोठमोठ्या व्यक्तींसोबत संवाद लिहून त्यांचं सुद्धा काही विषयानं लेखन होतं. पण तो व्यक्तिमत्व आपण आता आताच प्रभुदेवराव ठाकरेचा विषय काढला. आता समग्र ठाकरे ठाकरेंचे जे तीन खंड आहेत ते मिळून पूर्ण ठाकरे वाचून काढल्यानंतर लक्षात आलं की या माणसाचं एवढं मोठेपण आहे की ठाकरेच स्वतः म्हणतात आम्ही महाराष्ट्राचे नाही आहोत, आम्ही मूळ बिहारचे आहोत. हे प्रबोधनकार ठाकरे सांगतात, हे कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे हो ह्या सगळ्या आजच्या या ठाकरे परिवारांना की काय बोलताय तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल किंवा बाहेरून येणाऱ्या राज्यातील लोकांबद्दल. तर खूप वेगवेगळे अँगल्स आपल्याला मिळतात. या त्यांचं समग्र साहित्य वाचण्याला मी प्रामुख्याने प्राधान्य देत असतो. कथा कादंबऱ्यांपेक्षा मला वैचारिक आणि आत्मचरित्रात्मक आणि संशोधनपर लेखन प्रामुख्याने आवडत असतं आणि ते लेखन जास्तीत जास्त वाचत असतो. त्या अनुषंगानेच मग मार्केटमध्ये आलेली पुस्तकं ही मिळवत असतो. अगदी खरं आहे की पुस्तकं ज्या पद्धतीने वाचत आपण पुढे जातो त्यात आपली मस्तकं घडत जातात. ज्या पद्धतीने अज्ञात विवेकानंद एकार्थ उघडून दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही केला, आता एक बंगाली पुस्तक त्यावरती खूप छान आलं. हे सावरकरांना समजून घेण्यास सुद्धा आपण कमी पडलेलो आहोत एका अर्थानं. म्हणजे राष्ट्रपुरुषांना समजून घेण्यात आपण आता खूप कमी पडतोय, कारण वाचनापासून आपण दूर जात आहोत, हे अगदी वास्तव आहे. माझा प्रश्न असा आहे हेरम कुलकर्णी तुमच्यासाठी आता की पुस्तकं माणसाच्या जीवनावरती परिणाम करतात, तो परिणाम तुमच्या जीवनावरती झाल्यास तुम्ही अधोरेखित केलाय, तो परिणाम नेमकी कसा होतो आणि तो काय असतो? पुस्तकाने एकतर आपला एकटेपणा दूर होतो हा एक भाग वाटतो, कारण आपण ज्या गावांमध्ये राहतो ती गावं खूप छोटी आहेत आणि आपल्या ज्या प्रकारच्या बौद्धिक आवडीनिवडी आहेत तर त्या प्रकारचा मित्र परिवार हा खूप कमी असतो आणि त्यामुळे बऱ्याचदा असं मानसिक एकटेपणा वाटतो की यार आपल्याला जे काही प्रश्न पडतात किंवा हे करतात तर त्याच्याबद्दल आपल्याला ती उत्तर द्यायला आजूबाजूला फारसं वातावरण नाहीये. तर अशा कालखंडामध्ये म्हणजे समजा लॉकडाऊनचा कालखंड आहे की आपण घरातच बसलेलो आणि काहीच नाहीये, तर अशा कालखंडामध्ये पुस्तकं आपलं एकटे पण घालवतात, हे मला पुस्तकांचं सगळ्यात मोठं योगदान जाणवतं. दुसरा भाग असा की आपल्या विचारांना जे काही प्रश्न पडलेले असतात त्या प्रश्नांची उत्तरं पुस्तकं देतात. जसं मी म्हटलं की आता आपल्या भारतातल्या गरिबांसाठी खुली व्यवस्था पाहिजे की सरकारी व्यवस्था पाहिजे, सार्वजनिक व्यवस्था पाहिजे की आता कोरोना सारखा विषय आहे की इथे सार्वजनिक, तर अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुस्तकं देतात. याचं कारण असं की त्या प्रकारच्या माणसांना आपण प्रश्न विचारू शकत नाही, तर ती एक करत. आणि तिसरी गोष्ट अशी की आपल्या आपली बांधिलकी टोकदार करायचं काम पुस्तक करतं. म्हणजे जेव्हा आपण समजा साईनाथांचं पुस्तक वाचतो, अनिल अवजटांचं पुस्तक वाचतो किंवा महाश्वेता देवींची पुस्तक वाचतो, तर आपल्यामध्ये जे काही गरिबांविषयी जी कणव आहे, जी मध्यमवर्गीय यांनी झाकली गेली असते, तर त्या विश्वावरची राग फुंकायचं काम पुस्तकं करत असतात. आणि आपल्याला आपल्या प्रेरणा अधिक धारदार करणं, आपल्याला अधिक टोकदारपणे बनवणं, किंबहुना आपल्याला अधिक व्यासंगाने आपण अधिक खोल जायला पाहिजे. याचं कारण असं की आपली नोकरी आपल्याकडून काहीच मागत नाही. आपली नोकरी आपल्याला तुम्ही पुस्तक वाचा म्हणजे तुम्ही पाच मी जस गमतीने म्हणतो की आपल्याला पासबुक, फेसबुक आणि चेकबुक एवढे तीनच बुक आपण फक्त वाचतो सध्या, बाकी चौथं पुस्तक हातात धरायला नोकरी आपल्याला मागत नाही. आणि नोकरी मागत नसल्यामुळे आपल्यामध्ये सुस्तावलेपणा येण्याची शक्यता असते की काय नाही वाचतं तरी चालेल. आणि आपल्याला एक शहाजोगपणा एक येऊन गेलेला आहे आपल्यामध्ये की लोकांना असं वाटतं की हे शिकवतात लोकांना म्हटल्यानंतर आपण फार आपल्या व्यासंगाने वाढवला तरी समाज जो आदर देणार तो देणारच आपल्याला. पण जेव्हा आपण ही मोठी मोठी माणसं वाचतो तेव्हा स्वतःची लाज वाटते लागते, कारण आपण काय बडबड करतोय काय लिहितोय, प्रत्यक्ष कितीतरी व्यासंगी माणसं आहे जगामध्ये आणि मग आपल्याला स्वतःला व्यासंग करायला भाग पाडतो आणि म्हणून आपली जी अतृप्तता आहे किंवा आपली स्वतःकडून जी अपेक्षा आहे ती उंचवायचे काम पुस्तकं करतात असं. अगदीच आत्मभान देण्याचं काम एका अर्थानं पुस्तक करत असतात. नरेंद्रजी तुम्ही कसं बघता? मुळामध्ये कसं आहे की या पुस्तकाने आपल्याला एवढं संवेदनशील बनवलेलं आहे, एखाद्या प्रश्नाकडे पाहत असताना आपण जर त्या प्रश्नाकडे कानाडोळा केला आपलं मन आपल्याला म्हणत असतं तुम्ही सामाजिक गुन्हेगार आहात म्हणून. एखाद्याच्या लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात जर अन्न उष्ट पडत असेल, लोक ताटामध्ये खूप अन्न घेऊन टाकत असतील, तर आपल्याला बोललं पाहिजे की अरे चुकीचं आहे. एका माणसाने शेतकऱ्याच्या जीवनावर कादंबरी लिहिली आणि त्याला देशातला मोठा पुरस्कार भेटला. तो व्यक्ती माझ्यासोबत एका ठिकाणी जेवायला होता, त्याने प्रचंड घेतलं त्याच्या ताटामध्ये. मी त्याला सहज म्हटलं की हे सगळं संपणार आहे का, जे जे चांगलं वाटेल ते खाईल म्हणे मी, बाकीचं टाकून दिले. आणि अर्ध्याच्या वर त्याने खरंच ते ताट टाकायला नेलं, तिथे अडवलं, लोकांसमोर बोललो मी
तुम्ही लेखक असाल, विचारवंत असाल, जर तुम्हाला तुमच्या पोटाची भूक माहित नव्हती किती आहे, घेतलं कशाला हे संपवलं पाहिजे. चार पाच लोक पाहायला लागले की काय झालं, कशाहून भांडण होईल, तर भांडण नाही, कोणीतरी बोललं पाहिजे. आणि आपला हा समाज तेच आहे की बोलत नाही. म्हणजे एखादा भाजीपाल्या बाई 5 रुपयाची जुळी घ्या म्हणते मेथीची, आणि एखादा मागणारा म्हणतो की 5 ला 2 जुळ्या दे म्हणून, आपण बोललं पाहिजे की काय वाटते की नाही आपल्याला थोडं त्यांच्या कष्टाची किंमत वगैरे. किती आपला हा समाज दडबद्री होत चाललेला आहे की आपल्याला की आपण सामाजिक गुन्हेगार वाटतच नाही, बुडबुडून खातो आपण, आपल्यालाच पाहिजे की काय. तर आपल्याजवळ 4 कपडे असतील ना, 10 कपडे आपल्या वापरत असतो ना, आपण लक्झरी आयुष्य जगत असू, मोठे बंगले बांधणार असू, आयुष्यभर राहणार आहोत का या पृथ्वीवर आपण, आणि पुढच्या येणाऱ्या पिढींसाठी हा पृथ्वीसारखा ग्रह आपण चांगला ठेवणार आहोत की नाही. कधीतरी हे म्हणतो तसं वर पिढा आपण चालणार आहोत की नाही. गांधीजी म्हणायचे त्यांच्या अभंगात, परपिढा जाणी जे रे, कुठं गेलं ही भारतीय संस्कृती. आपल्या शेजारच्या घरात कुणी उपाशी असं आपण नेऊन दिले पाहिजे. लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही फक्त एकच उपक्रम केला या बुलढाण्याच्या शहरात की ज्यांच्या घरात कोणी कोविड पेशंट असेल त्यांना आम्ही अन्नाचे डबे पुरवतो. लोक आम्हाला शहाणपणा शिकवत होते, करू नका भानगडीत तुम्हाला कोविड होईल वगैरे, तर फक्त एक फोन करा. जर एखाद्याच्या घरात 4-5 जण बिमार असतील तर त्यांच्या घरामध्ये त्यांचा स्वयंपाक कोण करेल, कारण खानावळी बंद, सगळं बंद. आम्ही एक मित्रांचा ग्रुप केला आणि फक्त डबे पोहोचवले. एक 60-65 कुटुंबांना आम्ही रेग्युलर डबे दिले, तेही फुकटने दिलेत. 30-35 रुपये प्रमाणे त्यांनी पैसे दिलेत त्याही लोकांनी, आणि त्यांची गरज तर भागवल्या गेली. आपण बोलत नाही. मला असं वाटतं की संवेदनशीलता ही बोलण्यातून व्यक्त होते, आणि पुस्तकांनी हेच आपल्याला डोळसपण दिलंय की जिथं विरोधाभास दिसतोय ना तिथं बोललं पाहिजे, तिथं बोट ठेवलं पाहिजे. काय होईल, 5 मिनिटं लोकांना वाईट वाटेल, पण कधीतरी विचार करतील आणि म्हणतील की नाही गड्या, यांचं बोलण्यामध्ये तथ्य होता, यांच्या बोलण्यामध्ये पॉइंट होता. मध्यंतरी गावामध्ये एक लग्न झालं, तो MSc केमिस्ट्रीचा असणारा विद्यार्थी PhD झालेला, त्याच्या लग्नामध्ये सलग 10 ते 12 मिनिटं फटाके फुटत राहिले. मी त्याला स्टेजवरून खाली ओढला, त्याला विचारलं तुझी ही PhD ची पदवी तुला भेटलेली आहे केमिकल मधली, रसायनशास्त्रातली, ती परत कर, तुला लाजमी वाटत स्वतःच्या लग्नामध्ये नवर देऊ म्हणून आला, इतके फटाके फोडून आपण वायू प्रदूषण करतो म्हणून. कशाला घेतली त्या संत गाडगे बाबाच्या नावाच्या विद्यापीठाची PhD. हे ऐकताना 20-25 लोकांनी ऐकल्यावर लोकांनी मान्य केलं की कोणीतरी आहे की तुम्हाला बोलतो बा म्हणून, आपण बोललं पाहिजे. आणि ही बोलण्याची ताकद मला असं वाटतं पुस्तकं देतात, त्याचे भले काही परिणाम होत ना, आपल्याला कोणत्या कमिट्यांवर समित्यांवर शासन घेत असो सांगायला तुम्हाला हरकत नाही. याच सरकारने आत्ताच मागच्या 1 वर्षापूर्वी ग्रंथ निवड समितीवर माझी निवड केली, मला पत्र पाठवलं की तुमचं वाचन चांगलं असल्यामुळे ग्रंथ निवड समितीवर तुम्ही यावं. आणि राज्य ग्रंथालय डिपार्टमेंट ते पत्र आलं, त्याच्यानंतर त्या डिपार्टमेंटला माहीत सगळे नाव फिर हा माणूस तर तुमच्या डिपार्टमेंटच्या वर्गात येतो. ग्रंथालय संचालनालयामध्ये मोठ्या प्रमाणात उजळीची किळी लागलेली आहेत, वाढवीचे कुळे आणि कमिशन खाल्ल्याशिवाय ग्रंथालयांना ग्रँट देत नाही, काही नाही, असा हा माणूस येतो, त्याला घेऊ नका. तिथल्या माणसाने मला असं सांगितलं का तुम्ही तर आमच्या डिपार्टमेंटच्या विरोधात येता, तुम्हाला या समितीवर घ्यावं कशाला. तर मी विनंती नव्हती केली, तुम्ही सुद्धा मला पत्र पाठवलं. तर हे असं बोलण्याची सुद्धा आपण ताकद ठेवली पाहिजे. आणि मला असं वाटतं की ही बोलण्याचं धाडस आणि ही ताकद आपल्याला वाचनातूनच येत असते. अगदी. पुस्तकं काय करतात, माणसाला एका अर्थानं समृद्ध करतात, जीवनाचा दृष्टिकोन देतात, आणि हाच व्यासंग माणसाला एका उंचीवर घेऊन जात असतो, त्याच्या विचाराच्या प्रक्रियेमध्ये स्पष्टता आणत असतो. हा व्यासंग माणसाला आत्मभान देत असतो आणि सामाजिक परिस्थितीचं भान येणं मला वाटतं आत्ता वर्तमानात नितांत गरज आहे. पुस्तकांनी अनेकांचं आयुष्य घडवलं, ती ताकद आजही पुस्तकांमध्ये आहेत. आज गरज आहे पुस्तकांच्या सोबत मैत्री करण्याची, कारण तुम्ही दोघं जण या सार्वमत गप्पांमध्ये आलात, एका अर्थानं तुमचा जीवन प्रवास उलगडून दाखवला. पुस्तकांचा किती परिणाम होऊ शकतो हे तुमच्या आयुष्याकडे पाहिल्यानंतर सर्वच रसिकांना आज जाणवत असेल. पुन्हा एकदा मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजच्या या सार्वमत गप्पांचा कार्यक्रमाला या ठिकाणी निरोप देतो. धन्यवाद.